रिलायन्स ज्वेलर्स दरोडा प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवण्यास सुरुवात केली आहे. संशयित दरोडेखोरांची रेखाचित्रे आज पोलिसांनी जाहीर केली आहेत. दरोडा पडलेल्या दिवशी त्या ठिकाणी दुकानात असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सांगितलेल्या वर्णनाप्रमाणे पोलिसांनी रेखाचित्र बनवले. या रेखाचित्राच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा शोध सुरू केलाय. दरम्यान पोलिसांना दरोडेखोरांबाबत महत्त्वपूर्ण माहिती हाती लागली. यासाठी बिहार, तेलंगणा, कर्नाटक, दिल्लीमध्ये पोलिसांची पथके तळ ठोकून आहेत. लवकरच या दरोड्याच्या घटनेचा उलगडा होण्याची शक्यता आहे. मिरज रोडवर असणाऱ्या रिलायन्स ज्वेलर्स या दुकानावर 8 जणांनी दरोडा टाकून तब्बल 14 कोटींचे सोने लंपास केले आणि संपूर्ण राज्यभर खळबळ उडाली. फिल्मी स्टाईल पडलेल्या या दरोड्याने पोलिसांच्या पायाखालची वाळ उसरकली. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली असता यात नवनवीन माहिती आता पुढे येते. दरोडा टाकण्यापूर्वी 2 महिने सर्व संशयित हे सांगलीमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. दरोडेखोरांनी अतिशय हायटेक यंत्रणेचा वापर सांगलीमध्ये केलाय. स्वतःचं अस्तित्व लोकांपुढे येऊ नये यासाठी संपूर्ण काळजीही त्यांनी घेतली होती. एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी हायटेक कॉलिंग यंत्रणेचा वापर केल्याची शक्यता पोलीस सूत्रांनी व्यक्त केली. या गुन्ह्यात दरोडेखोरांना मदत करणाऱ्या त्या मराठी माणसाच्या मागावर पोलीस आहेत. आत्तापर्यंत या प्रकरणात अतिशय महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली असून सध्या त्या मराठी व्यक्तीला शोधण्यासाठी पथके परराज्यात तळ ठोकून आहेत. त्याचबरोबर इतर संशयितांच्या शोधासाठी ओरिसा, दिल्ली, बिहार आणि तेलंगणा येथील काही गावात पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरू केले. एकूणच पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागले असून लवकरच या प्रकरणाचा उलगडा होण्याची शक्यता आहे. दरम्यान संशयितांचा शोध घेण्यासाठी सोपं जावं म्हणून पोलिसांनी संशयित दरोडेखोरांचे रेखाचित्र तयार केले. 14 दरोडेखोरांचे रेखाचित्र तयार करून आज जाहीर करण्यात आले. संशयित रेखाचित्रातील लोकांची माहिती असल्यास नागरिकांनी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलंय. सांगली शहरातील रिलायन्स ज्वेल या ठिकाणी रविवारी जो दरोडा पडला त्या अनुषंगाने तांत्रिक माहितीचं विश्लेषण करून तसेच मिळालेल्या CCTV फुटेजचं विश्लेषण करून काही संशयित व्यक्तींच्या शोधात आम्ही माननीय पोलीस अधीक्षक सो यांच्या मार्गदर्शनाखाली 4 राज्यांमध्ये पथकं पाठवलेली आहेत आणि त्या पथकांच्या मार्फतीनं काही संशयितांना त्या ठिकाणी ताब्यात घेऊन त्यांच्याकडं चौकशी सुरू केलेली आहे आणि त्यातून काही महत्त्वाची माहिती मिळून आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी काही दुवे आमच्या हाती लागण्याची शक्यता आहे. त्याच पद्धतीने स्थानिक पातळीवर देखील विविध पथकं त्या ठिकाणी आरोपींच्या ठावठिकाण्याबाबत व इतर माहिती संकलित करण्यामध्ये त्या ठिकाणी रवाना करण्यात आलेले आहेत आणि त्यांच्या वतीनं देखील काही महत्त्वपूर्ण माहिती आमच्या हाती त्या ठिकाणी लागली आहे आणि त्याद्वारे लवकरच आरोपींचा छडा लावण्यापर्यंत आमच्या पथकांना त्या ठिकाणी यश येईल अशी आशा आहे. तसेच रिलायन्स ज्वेल्समधील जे त्या ठिकाणचे कर्मचारी आहेत त्यांच्या मार्फतीने त्यांनी ज्या आरोपींना पाहिलेलं आहे त्यांचे स्केच आम्ही त्या ठिकाणी तयार करून प्रसारित केलेले आहेत. तर त्या योगे ज्यांना कुणाला या आरोपींच्या बाबतीत माहिती असेल त्यांनी विश्रामबाग पोलीस स्टेशन व सांगली जिल्हा नियंत्रण कक्ष या ठिकाणी माहिती कळवावी. त्यांचं नाव गोपनीय ठेवण्यात येईल व त्या ठिकाणी या तपासापर्यंत आम्हाला पोहोचण्यास नक्कीच आपल्या माहितीमुळे मदत मिळणार आहे.